समीर वानखेडे कथित खंडणी भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय आता बॉलिवूड स्टार शाहरुख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खान यांचे जबाब नोंदवण्याची शक्यता आहे। या प्रकरणातील बहुतेक लोकांचे जबाब नोंदवण्यात आले। शाहरुख खान पिता पुत्राचे जबाब नोंदवल्यास खंडणीच्या आरोपांबाबत अधिक स्पष्टता येईल अशी सीबीआयच्या सूत्रांची माहिती आहे। अद्याप जबाब नोंदवण्याची तारीख आणि वेळ निश्चित झालेली नाहीये। 25 कोटींची मागणी करून 50 लाख रुपये घेतल्याचा आरोप वानखेडेंवर आहे। खासगी व्यक्तीमार्फत रोख रकमेची मागणी केल्याचा आरोप आहे आणि याच संदर्भात ही चौकशी होण्याची शक्यता आहे। तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांच्याकडून। मेघा, अतिशय महत्त्वाची ही अपडेट या सगळ्या प्रकरणातली म्हणता येईल, काय नेमकी सविस्तर माहिती आहे? अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो। माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस। आर्यन खान याला अटक केली होती एनसीबीनं, त्याचवेळी अशी चर्चा होती की समीर वानखेडे हे पैसे घेतात किंवा त्यांनी पैसे घेतले। नवाब मलिक देखील यांनी त्यावेळी असे आरोप केले होते, मात्र समीर वानखेडे यांचे वरिष्ठ आहेत त्यांनीच त्यानंतर आरोप केले आणि त्यांनी याबाबतची चौकशी आहे ती सुरू केली। आणि या चौकशीमध्ये समीर वानखेडे यांनी शाहरुख खानकडनं 25 कोटींची मागणी केली किंवा लाच घेणार असल्याची त्यांनी या सगळ्या चौकशीमध्ये समोर आलेलं आहे। आणि याच प्रकरणी आता ते त्याची सखोल चौकशी करत आहेत, याबाबत समीर वानखेडे यांचे देखील जबाब नोंदवलेले आहेत। आणि आता या संपूर्ण प्रकरणामध्ये खुद्द आता शाहरुख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खान यांचे देखील जबाब नोंदवण्यात जाण्याची शक्यता आहे अशी माहिती सीबीआयच्या सूत्रांकडनं आपल्याला मिळालेली आहे। जर त्यांनी जबाब नोंदवले तर या संपूर्ण प्रकरणामध्ये अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे, कारण त्यावेळी त्यांनी 25 कोटींची मागणी केली आणि 50 लाख रुपये दिले होते ते पुन्हा परत करण्यात आले एका दुसऱ्या व्यक्तीकडनं, म्हणजेच शाहरुख खानची जी मॅनेजर होती पूजा ददलानी तिच्यामार्फत हे संपूर्ण प्रकरण आहे किंवा डील आहे हे केलं जात होतं। आणि ह्या 25 कोटींचा व्यवहार नंतर 18 कोटींवर येऊन ठेपला होता, मात्र त्यानंतरही शाहरुख खाननं त्यांना पाहिजे ती रक्कम गेली नाही आणि त्यानंतर त्यांनी आर्यन खानला अटक केली आणि आर्यन खानना जेलमध्ये जावं लागलं। आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये समीर वानखेडे यांना पैसे खायचे होते आणि त्याचमुळे त्यांनी आर्यन खानला या संपूर्ण प्रकरणात गोवल्याचा आरोप आता त्याच्या वरिष्ठांनी ठेवलेला आहे। आणि या प्रकरणामध्ये आता शाहरुख खान आणि आर्यन खानचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे। दरम्यान आता ह्या दोघांना देखील या प्रकरणात आरोपी करावं अशी एक जनहित याचिका देखील हायकोर्टात दाखल झालेली आहे। नक्कीच या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तूर्तास धन्यवाद मेघा तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। विकासाचा ध्यास म्हणजे सिचल।